सोयाबीन तणानाशक फवारणी आणि सोयाबीन खत व्यवस्थापन त्यामुळे व्हिडिओ शक्यतो शेवटपर्यंत बघा तुमचा शंभर टक्के फायदा होणार आहे शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण सोयाबीन पिकाची महत्वाची आणि जबरदस्त माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे एकाच व्हिडिओमध्ये मी दोन प्रकारचे सोयाबीन पिकाला जे माहिती देणार आहे तर पहिली माहिती जी असणार आहे तर ती म्हणजे सोयाबीन पिकाला तणानाशक फवारणी कधी कोणती आणि केव्हा गरजेचं आहे त्याचबरोबर सोयाबीन पिकाला जी तणनाशक फवारणी केल्यानंतर स्क्रॉचिंग येते तर यावर देखील कशा पद्धतीने नियोजन करणं गरजेचं आहे आणि मुख्य म्हणजे सोयाबीन पिकाला जो चक्रीभोंगा असेल खोड असेल असेल माशी असेल यावर देखील कशा पद्धतीने नियोजन करायचं आहे आणि दुसरी महत्त्वाची जी माहिती असणार आहे तर ती म्हणजे सोयाबीन खत व्यवस्था आपण कधी करणं गरजेचं आहे आणि कोणतं करणं गरजेचं आहे त्याचं कारण म्हणजे शेतकरी मित्रांनो सध्याचं बदलतं वातावरण आहे शेतकरी बांधव कन्फ्यूज आहे नेमकी तणनाशक फवारणी कधी करू आणि सोयाबीनला खत व्यवस्थापन कधी करू तर अजिबात टेन्शन घेऊ नका ह्या व्हिडिओमध्ये मी तुमचं संपूर्ण शंका निवारण सोयाबीन पिकासंदर्भात करणार आहे त्यासाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन मिळ असेल नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे समोरील घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा तर शेतकरी मित्रांनो सर्वात आधी आपण जाणून घेऊया सोयाबीन तणानाशक फवारणी आणि त्याच्यानंतर सोयाबीन पिकाला खत व्यवस्था आपण तर सोयाबीन पिकाची आपण लागवड पेरणी केल्यानंतर आपल्याला सोयाबीन पिकाला तणनाशक फवारणी करायची पण ही पंधरा ते एकवीस दिवसांच्या दरम्यान करायची लक्षात घ्या त्यावेळेस सोयाबीन पिकामधील जे तण राहतं तर एक दोन तीन आणि चार पानांवर आपल्याला आलेलं दिसून येतं मग आपण अठरा ते एकवीस दिवसांच्या दरम्यान देखील तणनाशकाची फवारणी करू शकतो मग हे नेमकी तणनाशक घ्यायचं तरी कोणतं तर मी माझं स्वतःचं उदाहरण देतो जर तुम्हाला ते घ्यायचं असेल तुम्ही देखील घेऊ शकता मी दोन प्रकारचे तणनाशकांची फवारणी केलेली आहे पहिलं जे तणनाशक घेतलं आहे तर हे क्रिस्टलचं अमोर आहे हे घेतलं होतं आणि त्याच्यानंतर दुसऱ्या प्लॉटला मी जे आयरिस आहे यू पी एलचं तर हे घेतलं होतं आता सर्वात आधी आपण अमोरा आहे तर याचं पवारणींचं प्रमाण आणि हे कशा पद्धतीने कार्य करतात ते पाहून घेऊया तर अमोरा घेताना मी प्रतिपंपासाठी साठ एम एल आणि जे एकरसाठी घेतलं होतं तर ते सहाशे एम एल याप्रमाणे घेतलं यामध्ये मी जे सोयाबीन पिकाला स्क्रॉचिंग घेत असते तर यासाठी चि चे, चिलेटेड झिंक आहे तर याचा वापर केला होता आणि यामध्ये चक्री खोड मासे असेल आणि खोड किडा असेल यासाठी ॲग्रोथ मिसा या कंपनीचं बायोबिटर आहे तर हे घेतलं होतं आता या बायोबिटरचं प्रमाण प्रतिपंपासाठी मी पंधरा ते वीस एम एल घेतलं आणि जे चिलेटेड झिंक आहे तर हे प्रतिपंपासाठी वीस ग्रॅम याप्रमाणे वापरलं होतं त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो मी जे दुसऱ्या प्लॉटला यू पी एलचं आयरिस हे तन्नाशे घेतलं होतं तर याचं एकरी प्रमाण चारशे एम एल आणि प्रतिपंपासाठी देखील मी चाळीस एम एल याप्रमाणे घेतलं आणि यामध्ये देखील मी चिलेटेड आणि जे बायोबिटर आहे तर हे घेतलं होतं आता शेतकरी मित्रांनो तरी देखील आपल्या सोयाबीन पिकाला जी स्क्रॉचिंग येते सर्वच शेतकरी म्हणतात की आम्ही कोणत्याही प्रकारचे यामध्ये टॉनिक असेल इतर सारी घटक घेतले या तणनाशकासोबत तर स्क्रॉचिंग ही जास्त प्रमाणात आम्हाला आलेली <सष़ागी> दिसते तर लक्षात की आपण ज्यावेळेस याच्यामध्ये काहीतरी चिलेटेड जिंक का असेल इतर सारे टॉनिक घेऊ शकतो तर यामुळे नॉर्मल प्रमाणात आपली स्क्रॉचिंग तर ही कमी स्वरूपात दिसते मात्र तुम्ही जर प्लेन तणानाशकाचा वापर केला तर तुम्हाला स्क्रॉचिंग ही जास्त प्रमाणात येणार आहे त्याचबरोबर याचा मला जबरदस्त रिझल्ट देखील आलेला आहे आणि तो देखील तुम्हाला व्हिडिओ स्वरूपामध्ये दिसत असेल त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जी दोन तनानाशक मी तुम्हाला सांगितलेली आहे यापैकी कोणताही एक तनाशक तना तुम्ही घेऊ शकता कारण मला देखील याचा रिझल्ट आलेला आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकाला आपल्याला खत व्यवस्थापन देखील करणं गरजेचं आहे तर लक्षात घ्या ज्यावेळेस आपण सोयाबीन पिकाला जी तनानाशकाची फवारणी करतो त्याच्यानंतर दहाव्या दिवशी बरोबर आपल्याला हे खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे आता खत व्यवस्थापन करते वेळी सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांचं कन्फ्युज होतं तर ते म्हणजे आपण युरियाचा वापर करतो तर लक्षात घ्या युरियाचा वापर आपल्याला टाळायचा आहे त्याच्या ऐवजी आपण जे पंधरा 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 असेल त्याचबरोबर बारा बत्तीस सोळा असेल आणि चौदा पस्तीस चौदा असेल यापैकी कोणतीही एक बॅग म्हणजे ही खत आहे तर हे आपण घेऊ शकतो आणि सोयाबीन पिकाला टाकू शकतो आता ही खत घेण्यामागचं कारण आणि युरिया न घेण्याचं कारण युरियाचा आपण जर वापर केला कुट कुट या हो 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 तर लक्षात घ्या वातावरण झाकाळून आहे त्याचबरोबर सततदार कुठं ना कुठेतरी पाऊस चालू आहे यामुळे काय होतं की झाडांमध्ये स्पर्धा निर्माण होते मग सोयाबीनचं पीक आपल्या हाईटला जास्त प्रमाणात होतं त्याचबरोबर शेंडा जास्त प्रमाणात विकतो आणि झाडांची जी स्पर्धा निर्माण होते तर फुटवे निघायचे विसरून जातात परिणामी फुलकळी देखील आपल्या सोयाबीन पिकाला लागत नाही पण तुम्ही जी ही जी एन पीके मी खतं सांगितलेली आहेत तर ही घेतल्यानंतर यामध्ये नॉर्मल प्रमाणात नत्र आहे फॉस्फरस देखील आहे आणि यामध्ये पोटॅश देखील आहे तर ही कार्य कशा पद्धतीने करतात तर लक्षात घ्या यामध्ये सोयाबीनची हाईट तर वाढते पण फुटवा जोमदार जास्त प्रमाणात येतो आणि जेवढा फुटवा ब्रँचेस आपल्या सोयाबीनला निघते तेवढीच फुलकळी जास्त प्रमाणात लागते आणि फुलकळीचं रूपांतर हे फळधारणेमध्ये म्हणजे शेंगा बांधणीमध्ये जास्त प्रमाण होतो त्याचबरोबर यामध्ये जे पोटॅश आहे तर ह्या पोटॅशमुळे शेंगा फुगवणीचं देखील जास्त प्रमाणात काम करता आणि एकंदरीत आपल्या सोयाबीन पिकाची जोमदार वाढ आणि जास्त प्रमाणात जबरदस्त उत्पादन म्हणजे एकरी पंधरा ते वीस क्विंटल देखीलपर्यंत आपण जेवण जाऊ शकतो त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे आता ही सोयाबीन पिकाला तणनाशक देखील फवारणी आणि खत व्यवस्था आपण देखील यामध्ये जे अंतर ठेवायचं आपल्याला तर हे दहा दिवसाचं ठेवणं गरजेचं आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो या एकाच व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांच्या दोनही शंकांचं निवारण आपण कशा पद्धतीने केलं आहे तर सोयाबीन पिकाची तणानाशक फवारणी आणि सोयाबीन पिकाला खत व्यवस्थापन ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली असेल ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्कीच सबस्क्राईब करायचे समोरील घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोचवायची आहे त्याचबरोबर तुम्ही कोणत्या तालुक्यातून कोणत्या जिल्ह्यातून आणि कोणत्या गावातून आपली हे व्हिडिओ पाहतात ही देखील मला कमेंट्स करायला अजिबात विसरायचं नाही आणि तुम्ही तुमच्या शेतामध्ये जर सोयाबीन पीक केलं असेल तर नेमकी कोणत्या तणनाशकांचा वापर केलाय आणि कोणतं खत व्यवस्थापन केलं आहे हे देखील मला सांगायला अजिबात विसरू नका धन्यवाद जय जवान जय किसान